भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस देण्यात आली. त्यानुसार दिल्ली येथील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2022 रोजी चौकशीसाठी ते उपस्थित राहिलेत. मात्र 13 जून 2022 पासून सुरू करण्यात आलेली त्यांची चौकशी सतत 3 दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलवणे यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलिसांकडून घेराव घालणे, पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अकारण पोलिसांकडून मारहाण होणे व त्यांना डांबून ठेवणे असे प्रकार घडले आहेत. या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकरणातून घटनेची पायमल्ली करीत आहे. या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेस कमिटी नंदुरबारतर्फे निषेध करत असून पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात दाबून ठेवून त्यांना मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात भारतीय संहितेच्या प्रचलित कलमाखाली गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सभापती अजित नाईक, निर्मला राऊत, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, सी के पाडवी, सुरेश इंद्रजीत, सुभाष पाटील, देवाजी चौधरी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकारी, आम्ही ईडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करतो. आज आम्ही या देशातल्या जे काही भाजपचं सरकार आहे, मोदी साहेब आहेत, त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ईडी पीडीला आमचं काँग्रेस सरकार आणि राहुलजी गांधी घाबरणार नाही. राहुलजी गांधींनी ज्या पद्धतीनं देशातले मोठे प्रश्न ज्या प्रश्नावर समस्यावर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि या देशातल्या लोकांवर जी दडपशाही चालू आहे भारत भाजप सरकारची, त्याच्याविरुद्ध जो आवाज उठवला आहे तो आज आवाज कोणत्याही परिस्थितीत दाबला जाणार नाही. राहुल गांधीच्या आवाजाला साथ देण्यासाठी आज आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते इथं आंदोलन करत आहोत, ईडीचा निषेध करत आहोत आणि आम जिल्हाधिकारी कार्यालयाला काँग्रेसचे नेते आज निवेदन देऊन दिल्लीच्या सरकारला आम्ही कळवत आहोत कशा प्रकारच्या ईडी पीडीला आम्ही घाबरणार नाही आणि ही ताबडतोब कारवाई तुम्ही बंद करा, राहुल गांधींना संरक्षण द्या अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत आणि भाजपचा जाहीर निषेध करत आहोत. मोदी आणि त्यांच्या सरकारचं ईडीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. संघर्ष करो.